नमस्कार हसिक हो श्री हरिनाम गुटिकाच्या आजच्या भागात आपण तृणावर्त दैत्याच्या वधाची कथा ऐकूया ओम तृणीकृत तृणावर्ताय नमः एके दिवशी यशोदा माता बाळकृष्णाला मांडीवर घेऊन त्याचे लाड करू लागले त्यावेळी अचानक बाळकृष्ण शिलाखंडासारखा जड भासू लागला आणि तिने बाळकृष्णाला जमिनीवर ठेवले व ती आपल्या कामास निघून गेली तेवढ्यात कंसाने पाठवलेला तृणावर्त नावाचं दैत्य मोठ्या वेगवान वावटळीच्या रूपात गोकुळात आला सर्वत्र अतिप्रचंड वेगाने धूळ उडू लागली सर्वत्र अंधार झाला समोरसे काहीही दिसेना अचानक झालेल्या या वावटळीमुळे गोपीजन आणि यशोदा गोंधळून गेले तेवढ्यात तृणावर्त दैत्याने बाळकृष्णाला उचलून घेतले आणि त्याला ठार करण्याचा प्रयत्न करू लागला त्यावेळी बाळकृष्णाने त्याचा गळा इतका जोरात घट्ट आवळला की तृणावर्त दैत्याची बुबुळे बाहेर आली तो कासावीत झाला आणि बाळकृष्णाला घेऊन धाडकन जमिनीवर कोसळला त्याचबरोबर वावटळ एकदम शांत झाली आणि त्या दैत्याच्या अंगावर बसलेला बाळकृष्ण यशोदा आणि गोपीजनांनी पाहिला अशा प्रकारे तृणावर्त दैत्याला श्रीकृष्णाने तृणीकृत केले म्हणजे गवता समान केले म्हणजेच ठार केले ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णु प्रचोदयात श्री हरिराम गोटिकामधील पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद